ही बघा, कुकरमध्ये बनवलेली व्हेज बिर्याणी आहे ही. आम्ही ही बिर्याणी गच्चीवरती चूल मांडून बनवत होतो, पण अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे गॅसवरती बनवावी लागली आणि कुकरमध्ये बनवलेली आहे. खूप छान झालेली आहे, एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणल्यात. तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या यामध्ये वापरू शकता. आता ज्या पण भाज्या आहेत त्या सर्व कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. सर्वात अगोदर कांदा हा कट करून घेत आहोत. पातळ आणि लांब असा कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतली आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर गाजर आहे, गोबी आणि टमॅटो घेतलेला आहे मी. तुम्ही सिमला मिरची पनीर पण वापरू शकता किंवा मशरूम असतील तर ते पण टाकू शकता. आणि यामध्ये तुम्ही सोया चंक्स पण यूज करू शकता आवडत असतील तर. भाज्याचं काही नाही, असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. आम्ही इथे तोंडलीसुद्धा वापरलेली आहे. त्याचबरोबर 2 ते 3 हिरवी मिरची आहे. सर्व भाज्या एका टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता दही टाकायचं आहे. जास्त आंबट असं दही वापरू नका, कारण यामध्ये टोमॅटो आणि लिंबू पण आपण यूज करत आहोत. 2 ते 3 चमचे दही आहे, घट्ट असं दही आहे. या दह्यावरती मसाले टाकणार आहोत. सर्वात अगोदर हळद आहे, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि बिर्याणी मसाला आहे. छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहोत आपण. अर्धा तास ठेवायचा आहे. वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता, 1 ते 1.5 तास, म्हणजे भाज्या हे चांगल्या मॅरिनेट होतील. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावं लागेल. याला आपण एकदम स्मोकी याचा फ्लेवरसुद्धा देणार आहोत. त्यासाठी कोळसा, म्हणजे हा गरम कोळसा आहे, त्यावरती तुपाची डाळ टाकायची आणि लगेच यावरती एक झाकण ठेवायचं, म्हणजे स्मोकी फ्लेवर येईल या बिर्याणीला आपल्या. बासमती तांदूळ घेतलेले आहेत 2 वाट्या. पाणी टाकून अर्धा तास असेच साईडला ठेवायचे आहेत. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून असंच ठेवायचं अर्धा तास. सर्वात अगोदर बिर्याणीसाठी लागणारा भात आपण शिजून घेऊ. चुलीवरती पितळेचं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याचबरोबर खडे मसाले टाकले, त्यामध्ये लवंग, इलायची, दालचिनी आहे, कढीपत्त्याचे पाने आहेत, लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहेत, मीठ चवीनुसार जिरं आणि भिजू घातलेले तांदूळ टाकायचे आहेत. भात आपण चांगला शिजू देणार आहोत, अर्धा कच्चा ठेवणार नाही आहोत. पूर्णपणे पाणी आटलेलं आहे, भात आपला हा शिजलेला आहे. एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचा आहे. तांदूळ अजिबात एकमेकाला चिटकले नाहीत तुम्ही बघू शकता. आता आपण बिर्याणीला फोडणी देऊ. त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा. 2 ते 3 कांदे आम्ही वापरलेले आहेत. थोडासा कांदा काढून घेत आहे परत बिर्याणीवरती टाकण्यासाठी. आता ज्या मॅरिनेट करायला आपण भाज्या ठेवल्या होत्या त्या कुकरमध्ये टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या या मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. हवा असेल तर थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता, म्हणजे भाज्या करपणार नाहीत किंवा बुडायला लागणार नाहीत. 2 ते 3 मिनिट असं मिक्स करत राहायचं आणि अर्धा कप पाणी टाकू शकता यामध्ये. याचबरोबर कसुरी मेथीसुद्धा मी घातलेली आहे. थोडंसं बटर टाकत आहे, बटरऐवजी तूप पण वापरू शकता तुम्ही. भाज्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या. आता यामध्ये शिजलेला भात टाकायचा आहे. पूर्ण भात टाकून देत आहे मी, लेयर बनवत नाही आहोत. नंतर एकदाच आपण मिक्स करणार आहोत. यावरती तळलेला कांदा, काजू, कोथिंबीर आणि मी थोडीशी हळद दुधामध्ये मिक्स केली होती ती टाकत आहे. आर्टिफिशियल कलर यूज करू नका, हळद वापरू शकता तुम्ही, त्यामुळे सुद्धा खूप चांगला रंग येतो. या पद्धतीने कुकरचं झाकण लावायचं आणि 5 मिनिट मीडियम गॅसवरती असंच शिजू द्यायचं आहे आपल्याला. 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. यामध्ये पाणी टाकलेलं नाही त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही. भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत आणि तांदूळ पण होते, त्यामुळे आपली ही बिर्याणी तयार आहे फक्त 5 मिनटामध्ये. छान असं चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. अलग हाताने मिक्स करा, म्हणजे तांदूळ हे तुटणार नाहीत. गरमागरम बिर्याणी तुम्ही कोशिंबीरबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागती चवीला, एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. नॉनव्हेज जे खातात तेसुद्धा एक बिर्याणी आवडीने खातील याची खात्री आहे मला.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.